नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बाळकट्ट्यावर स्वागत करत आहे. मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मित्रांनो, आजच्या गप्पांचा विषय आहे भारताची राष्ट्रीय प्रतीकं. आणि या विषयाच्या अंतर्गत आपण भारताचे राष्ट्रीय फूल म्हणजेच नॅशनल फ्लावर ऑफ इंडिया याविषयी जाणून घेणार आहोत. प्रत्येक देशाची स्वतःची राष्ट्रीय प्रतीकं म्हणजेच नॅशनल सिम्बॉल्स असतात, जी जगात त्या देशाची ओळख मानली जातात. राष्ट्रीय प्रतीकं देशातील लोकांमध्ये देशभक्ती आणि देशाप्रती गर्वाची भावना निर्माण करण्यास मदत करतात. भारताची देखील विविध राष्ट्रीय प्रतीकं आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र बांधण्याकरिता राष्ट्रीय प्रतीकांचा मोठा वाटा ठरतो. प्रत्येक राष्ट्र प्रतीकाचे विशेष महत्त्व आणि अर्थ आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताचे राष्ट्रीय फूल म्हणजेच नॅशनल फ्लावर ऑफ इंडिया याविषयी जाणून घेणार आहोत. भारताचे राष्ट्रीय फूल आहे कमळ, ज्याला इंग्लिशमध्ये लोटस या नावाने देखील ओळखलं जातं. आणि याचं सायंटिफिक नाव आहे न्यूलोम्बो न्यूसिफेरा. मित्रांनो, कमळ हे पाण्यात उगवणाऱ्या वनस्पतीचे फूल आहे, ज्याच्या जगात सुमारे 100 जाती आढळतात. कमळ हे पवित्र पुष्प आहे, ज्याला प्राचीन काळापासून भारतात विशेष महत्त्वाचे मानले जाते. एवढंच नव्हे तर आपल्या पौराणिक कथांमध्ये देखील या फुलाचे विशेष स्थान दिसून येते. कमळ हे फूल ब्रह्मा, लक्ष्मी आणि सरस्वतीचे प्रिय मानले जाते आणि त्याचबरोबर हे संपत्तीचे आणि समृद्धीचे देखील प्रतीक मानले जाते. दिसायला अतिशय सुंदर असं हे फूल चिखलात उगवतं. उंच देठाच्या सहाय्याने ही फुलं पाण्यावर तरंगली जातात आणि त्यांचा स्पर्श दूषित पाण्याला होत नाही. आणि म्हणूनच ही फुलं शुद्धतेचे आणि पवित्रतेचे देखील प्रतीक मानले जाते. कमळ या विलक्षणीय फुलाला 1950 साली भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून स्वीकारले गेले होते. आता आपण आपल्या राष्ट्रीय फुलाविषयीची थोडी माहिती जाणून घेऊया. कमळ हे फूल मुख्यतः गोड्या आणि उथळ पाण्यात उगवतं. ही वनस्पती सुमारे 1 मीटर उंच आणि पाण्याच्या तळाशी पसरत वाढते. कमळाची पानं मोठ्या गोलाकाराची असतात, ज्यांचा व्यास 7 ते 90 सेंटीमीटर एवढा असतो आणि मोठ्या देठाच्या सहाय्याने ही पानं पाण्यावर तरंगतात. कमळाची पानं कधीही ओली होत नाही आणि पाण्याचा थेंब त्यावर मोत्यासारखा दिसतो. कमळाची फुलं देखील पाण्यावरच उगवतात. कमळाची फुलं दिसायला अतिशय सुंदर, सुगंधित आणि उबदार असतात. ही फुलं पांढऱ्या, गुलाबी, लाल, जांभळ्या आणि निळ्या रंगाची असतात. भारतात मुख्यतः पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची कमळाची फुलं आढळतात. मित्रांनो, कमळाच्या मुळांचा वापर खाण्यासाठी केला जातो, ज्यात खूप प्रमाणात जीवनसत्व असतात. त्याचप्रमाणे कमळाच्या फुलाचा आणि बियांचा वापर देखील खाण्यासाठी केला जातो. कमळामध्ये खूप प्रमाणात फायबर, आयर्न, कॉपर आणि व्हिटॅमिन्स असतात. कमळाच्या मुळामध्ये फायबरचा समावेश खूप जास्त असल्यामुळे ती खाल्ल्याने पचनशक्ती वाढते. यात व्हिटॅमिन ए आणि सी यांचे प्रमाण देखील जास्त असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याचबरोबर त्वचा, डोळे आणि स्किन हेल्दी ठेवण्यासाठी मदत होते. मित्रांनो, आयुर्वेदिक औषधींमध्ये देखील कमळाच्या विविध भागांचा उपयोग केला जातो. वेदनानाशक आणि स्नायूंच्या दुखण्यावर देखील कमळ उपयोगी ठरते. हृदयरोग, ब्लड प्रेशर, स्ट्रेस आणि एनिमियामध्ये देखील कमळाच्या विविध भागांचा उपयोग केला जातो आणि म्हणूनच कमळाला औषधीय वनस्पती मानले गेले आहे.
मित्रांनो, कमळाच्या फुलाची मागणी मुख्यतः सणांच्या कालावधीत वाढत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी या वनस्पतीची लागवड करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदे देखील आहेत. आणि म्हणूनच कमळाची धार्मिक, औषधी, खाद्य आणि आर्थिक योग्यता बघता त्याला भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून स्वीकारले गेले होते. तर मित्रांनो, ही होती कमळ म्हणजेच आपल्या राष्ट्रीय फुलाविषयीची माहिती. कसा वाटला हा व्हिडिओ मला जरूर कळवा. आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर आणि लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही जरूर दाबा. मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्यासाठी. तोवर धन्यवाद.